नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती भाती यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे। आणि आज आपण बारामती केविके येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहे। आणि या कृषी प्रदर्शनामध्ये प्रतिभा बायोटेक या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे। तर या ठिकाणी कोकोली या प्रोडक्ट बद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर कोकोली हा जो प्रोडक्ट आहे हा पाण्याचं पीएच किंवा जमिनीचं पीएच कसं काढतो हे आपण लाइव पाहणार आहोत। तर नमस्ते। नमस्ते, तुमचं नाव सांगा। माझं प्रवीण मोरे, मी प्रतिभा बायोटेक प्रतिनिधी सोलापूर जिल्हा। तर आपण या ठिकाणी प्रतिभा बायोटेक या कंपनीचा कोकोली या खताचा आपण डेमो घेतोय। तर आता इथं या ठिकाणी आपण निर्म्याचं पाणी केलेलं आहे आणि हे आहे ते ब्लॅक कलरचं आहे ते कोकोलीचं पाणी आहे। तर आपण याचा डेमो बघूया। तर हे बघा, पीएच आता हे साधारणतः 9 ते 10 पीएच झालेला आहे। तुम्ही बघू शकता हा 9 ते 10 पीएच आहे, पूर्ण झालेले आहे। तर आता आपण हे कसं पीएच मेंटेन करते हे आपण बघूया। आता 7 पीएच हे झालेलं आहे। तर हे बघा, हे कोकोलीचं पाणी केलेलं आहे आणि ही निर्म्याच्या पाण्यात जेव्हा आपण ही पट्टी बुडवली त्यावेळेस 10 ते 12 पीएच झाला होता। आणि हीच पट्टी आपण कोकोलीच्या औषधामध्ये पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्याचा जो पीएच आहे तो कंट्रोल झालेला आहे, जो आपल्याला पाहिजे 7.5 पाहिजे असा तो झालेला आहे। तर एकदम उत्कृष्ट प्रकारे हा प्रोडक्ट आहे। तर ह्याच सर कोणकोणत्या पिकासाठी हा वापर आहे, ह्याचा डोस काय आहे, एक थोडक्यात सांगा। याचं ऑल क्रॉप साठी हे चालतं। त्याचं एक डोस आहे ड्रिपनं 4 किलो आणि बेसल डोस मध्ये प्रति एकर 10 किलो असं वापरायला लागतं। यामध्ये एनपीके आहे, सल्फर आहे, मायक्रोइज आहे, सोडोबॅसिलस आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आहे। आणि यामध्ये काय पीएच नावाचा घटक असल्यामुळे जमिनीचा पीएच मेंटेन करते, त्यामुळं आणि मुळांची वाढ भरपूर करते। 4000 आयपी चा मायक्रोइज आहे, त्यामुळे याचा एक नंबर रिझल्ट आहे। सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अशी विनंती आहे। तर धन्यवाद सर, अतिशय उत्कृष्ट प्रकारे ह्या कोकोलीचा हा जो प्रोडक्ट आहे तो शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे। बरेच फायदे आहेत एकच प्रोडक्ट, म्हणजे एक गाव 100 तुकडे असल्याप्रमाणे हा एक प्रोडक्ट बऱ्याच आपल्या उत्पादन वाढवण्यासाठी हा काम करणार आहे।